जेव्हा झाला होता तेव्हा सरकार कोणाची होती? आता जेव्हा टेंडर झालं होतं तेव्हा माझ्या माहिती अनुसार बीजेपी शिवसेनाची सरकार होती. अहो साहेब, लोकांना केव्हा कळलं की हे सगळं प्रकरण सुरू आहे? जेव्हा आंबेडकर भवन पाडलं त्याच्या आधी कोणाला माहित कोणी टेंडर दिलं? आम्ही भाजपा हे बघा, आम्ही आम्हाला केव्हा कळलं? जेव्हा आंबेडकर भवन पडलं आणि ते कोरोना काळात पाडलं ते, आणि तिथे टीनं लागलेले होते, तिथे टीनं लागलेले होते. पहिली गोष्ट त्याचा मी खंडन करतो. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण करण्यात आली होती. चौकशी पाडलं की पडलं शॉर्टमध्ये, यासाठी की ते पाडलं होतं की पडलं. तर विभागीय आयुक्त त्या समितीत नव्हते, त्यांनी 3-4 अधिकारी नियुक्त केले, डिप्टी कलेक्टर आणि टाउन प्लॅनिंगचे आणि इतर, आणि त्या समाज कल्याणचा एक सदस्य होता. तर त्या सदस्यांनी त्या ठिकाणची पाहणी केली आणि आपला अहवाल असा दिला की ते पाडण्यात आलं. परंतु त्याला परंतु आहे, तो परंतु असा आहे की या जमिनीच्या संदर्भात समितीकडे, कृती समितीची आंदोलन करत आहे, त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. आता त्यांच्याकडे पुरावा आहे की नाही हे स्कोप ऑफ इन्क्वायरीमध्ये नव्हतं. स्कोप ऑफ रेफरन्स असतो ना, आपण एखाद्याला चौकशी समिती नेमतो, तो चौकशी कोणकोणत्या मुद्द्यावर करावी, किती दिवसात करावी हे तिथे नमूद केलेलं असते. त्याच्या बाहेर जाऊन ते स्वतःहून सांगतात की यांच्याकडे पुरावे नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ ते जे 4 अधिकारी होते त्या 4 अधिकाऱ्याकडे वर गरुडा अम्युजमेंट पार्कच्या लोकांनी दबाव आणला आणि दबाव आणून त्याच्यामध्ये ती ओळ टाकली की कृती समितीकडे कुठलेही पुरावे नाही. पुरावे मी आत्ता सांगितले, तुम्हाला आत्ता प्रसिद्धीपत्रक दिलं, याच्यामध्ये 3 खात्याकडे पुरावे असं सांगितलं. पण ते अधिकारी तेवढी त्यांची खोलात जाण्याची इच्छा नाही. वरवर त्यांनी अहवाल दिला की यांच्याकडे कोणतेही पुरावे नाही. पण दिले, आरोप करणारे म्हणतात की गजबे साहेबांनी आयुक्तांना पुरावे दिले नाही. आयुक्तांना एवढी जाड फाईल दिली विजयालक्ष्मी बिद्रीच्या हातामध्ये, मी माझ्यासोबत या सगळ्या महिला सदस्य आमच्या कृती समितीच्या होत्या, मी विजयालक्ष्मी बिद्रीच्या हातामध्ये पुराव्याची फाईल दिली आणि हे म्हटलं की हे कागद तुम्हाला चौकशीच्या वेळी उपयोगात येतील. त्यांनी ते उपयोगात आणले नाही. हे छापा तुम्ही, माझं नाव घेऊ आणि तिचं पण नाव घेतलंय मी आयुक्तांचं. नाही, समिती विरुद्ध तक्रार करण्याचं काही कारण नाही. आम्हाला जे सांगायचं ते आम्ही आता शासनाकडे सांगू, कारण समितीच्या सोबत आमचं भांडण नाही. ते काय, ती एका एका विशिष्ट कामासाठी पाडलं की पडलं एवढ्या, तर त्यांनी अहवाल दिला पाडण्यात आला. कृती समितीमध्ये सहकारी होते, पण ते आता या मंचावर दिसत नाही. नेमकं काय कारण? काय झालं, आमच्या कृती समितीमध्ये इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक, PhD, IAS ऑफिसर आणि रिटायर्ड झालेले अधिकारी असे बरेच लोक होते. आता त्या प्राध्यापिका आहेत त्याच्यामुळे त्यांचं अकॅडमिक काम सुरू आहे, त्या अकॅडमिक कामाच्या प्रेशरमुळे त्या नाही येत. आता कृती आहेत ना आमच्यासोबत, हे काय प्रताप गोस्वामी आहेत, राजेश गजगाणे, सगळे काय आमच्यासोबत. आंदोलन राजकीय हेतून प्रेरित झालेलं आहे आणि मागच्या वर्षी तिथे सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली होती बुद्ध जयंतीच्या वेळेस, या वर्षी ते झालं नाही. नेमकं तुमचं काय म्हणतं? हा, नेमकं मत असं आहे आमचं की ही राजकीय हेतूने प्रेरित झाली नाही, कारण सर्व राजकीय पक्षाचे लोक त्या ठिकाणी होते. त्यावेळेस मी काँग्रेसमध्ये होतो, आता नाही आहे. काँग्रेसमध्ये मी होतो, आम आदमी पार्टीमध्ये प्रताप गोस्वामी होते, आणखी कोणत्या पार्टीमध्ये, कम्युनिस्ट पार्टीमध्ये एक दोघं जण होते. तर सर्व पक्षाचे लोक होते, पण आपला पक्ष बाजूला ठेवून, आपापल्या पक्षाच्या टोप्या बाजूला ठेवून सर्व लोक समाज बांधव म्हणून आणि एक प्रबुद्ध नागरिक म्हणून सर्व त्या ठिकाणी सामील झाले होते. राजकीय हेतून आम्ही कोणतेही आंदोलन केलं नाही आणि करणार पण नाही. तुम्ही मोर्चा काढणार होते त्याच्या विरोधामध्ये आणि एका 2 दिवस अगोदर, म्हणजे 24 तास अगोदर तुम्ही उपमुख्यमंत्री तुम्हाला बोलवतात की नाही बोलवतात, हाही एक प्रश्न आहे.
तिथे तुम्हाला बसवून ठेवतात आणि नंतर मग चर्चा होते आणि मोठ्या रूपांतर मग अभिवादन सभेत होते. तर हे कुठेतरी म्हणजे समाजाची दिशा प्रकार झाला नाही का? अजिबात नाही, कारण त्याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे. नाही, त्याच्यावर हे बघा, त्याच्यावर भरपूर चर्चा झालेली आहे. तर त्याच्यामुळे पुन्हा आता त्याला उकरून अनेक गोष्टी त्याच्या करण्यापेक्षा, त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही जर मला बसून थोडी चर्चा केली तर मी तुम्हाला सांगू शकतो की नेमकं काय झालं. तुम्ही म्हटलं ना, तुम्हाला बसवून ठेवलं, तुम्हाला भेटले. मला एकट्याशी भेटले नाही, संपूर्ण समिती होती, 10 जण होते समितीचे. 10 लोकांच्या समोर कलेक्टर आणि पोलीस कमिश्नर यांच्या समोर चर्चा झाली. समितीने सन्मान नाही दिला तो जाऊ द्या हो. एवढं मोठं स्मारक पाडलं, आमचा अपमान नाही झाला का? समाजाचा अपमान नाही एवढं मोठं स्मारक पडलं? माझ्या अपमानाची काय चिंता करता? बसवून ठेवलं ठेवलं, बसवून काही फरक नाही पडत. हा हा, आंदोलन सुरू असताना त्या दरम्यान तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॅनेज झाला, तुम्ही तुमच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला आणि तुम्ही ते आंदोलन थांबवलं. हाच तर खरा आरोप आहे. हा जो तो मी म्हटलं ना सोव्या गोव्या ज्याने तो व्हिडिओ टाकला, त्याचं हेच म्हणणं आहे की किशोर गजबे भाजपला मॅनेज झाले आणि देवेंद्र फडणवीस आणि किशोर गजबे यांनी मिळून हे आंदोलन स्थगित केलं. बरं, एक मिनिट. नाही पुरावे नाही, एक मिनिट. आमचं जे आंदोलन होतं हे स्मारकाच्या जमिनीसाठी होतं. ते आंदोलन थांबवण्यामध्ये भाजपचा काय स्वार्थ आहे? भाजप मला का पैसे देईल, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मी का सरेंडर होणार त्यांना? मी का सरेंडर होणार? कारण आमचं आंदोलन 270 दिवस चाललं. रोज तिथे लोक येत होते, भाषणं होत होते, सगळं होत होतं, पण निर्णय कुठेच होत नव्हता. पहिलं ते पत्र मिळालं ना आम्हाला, शासनाकडून बांधण्यात येईल आणि सध्याच्या कॉन्ट्रॅक्टरला स्थगिती देण्यात येईल, या गोष्टीमुळे आम्ही आंदोलन थांबवलं. गरुडाला कोणतीही चीट, क्लीन चीट, बोला कोणतीही क्लीन चीट नाही. हे बघा, समितीचा अहवाल इनकन्क्लुसिव्ह आहे. ते स्पष्टपणे हे पण म्हणत नाही की ते भवन पाडण्यात आलं, ते हे पण म्हणत नाही की हे भवन नैसर्गिकरित्याने किंवा अजून काही वादळांनी वगैरे पडलंय. आता मुद्दा कसा आहे, MTTC टेंडर अथॉरिटी आहे, MTTC चुपचाप बसून आहे. या विषयावर खुलासा कोणी केला पाहिजे? MTTC केला पाहिजे. MTTC खुलासा करत नाही, कारण त्यांना माहिती आहे की हे नैसर्गिकरित्या पडलेलं नाही, वादळांनी पडलेलं नाही, हे पाडण्यात आलेलं आहे. त्यांना स्पष्टपणे माहिती आहे, म्हणून त्यांनी कोर्टातही कधी ऍफिडेव्हिट नाही दिला. त्यांनी आता समितीने कोणाला विचारायला पाहिजे मला सांगा? शासकीय समितीने कोणाला विचारायला पाहिजे? MTTCच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला विचारायला पाहिजे की आम्हाला विचारायला पाहिजे? त्यांना का नाही विचारत MTTCच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला? दुसरा कसं आहे की शासनाने निर्णय घेतलेला आहे की आता शासन आपल्या पैशाने हे बांधून देईल, टेंडर रद्द करेल. फक्त मुद्दा एकच आहे की आम्ही अभिप्राय घेणार महाधिवक्ताचे आणि नंतर टेंडर रद्द करणार. ती प्रक्रिया शासन फार डिले करत आहे आणि ती प्रक्रिया लवकरात लवकर करावी, हेच आमची मागणी. अशा पद्धतीची माहिती आहे जे ज्या पद्धतीने शासनाने तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, परंतु शासन न बांधता कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करून त्या माध्यमातून ते बांधण्यात येणार आहे अशा पद्धतीचं असं होऊ शकत. अशा वेळेस जर गरुडा कंपनीला जर ते मिळालं बांधण्याचं, जर कंत्राट मिळालं, एकदम विरोध करणार, टोटल विरोध करणार की पुन्हा त्या गरुडाला तिथे एंट्री देऊ नका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शासन जेव्हा बांधेल तेव्हा आता कोणी एक माणूस थोडी बांधणार आहे, एक कमिटी राहील त्याची शासनाची आणि ती समिती बांधेल आणि जमीन मोजून घ्यायला लागेल. आधी जर जमीन मोजून नाही घेतली तर आम्ही बांधकाम सुद्धा होऊ देणार नाही. जमीन मोजून घ्या, मुद्दा जमिनीचा आहे आणि 20 एकराचे सर्व पुरावे आहेत. ही 20 एकर जमीन आम्ही शासनाला कोणालाही अशी वाटून देऊ देणार नाही. आपण त्यात म्हणत आहात की सर आमच्याकडे काही पुरावे आहेत, 1 वर्षाच्या आंदोलनात आपण फडणवीस साहेबांना पुरावे का दिले नाही?
नाही उत्तर देतो अगोदर. मला एक सांग, मला अरे ऐकतात मी उत्तर देत. अरे बाबा तुम्हाला उत्तर पाहिजे ना, उत्तर देत आहे. हे बघा, आमचा दावा थांबा ना हो. आमचा दावा आहे की 20 एकर स्मारकाची जमीन आहे, ठीक आहे. आम्ही वारंवार दावा करतो. समिती काय म्हणते ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या. अरे ऐका तर पूर्ण तुम्ही आधी. जमीन कोणाची आहे? शासनाची आहे. एक मिनिट ऐकून घ्या, ऐकून थोडं शांतपणे ऐकून घ्या ना. तुम्ही पत्रकार आहात ना, ऐका ना. ऐका, जमीन कोणाची आहे? शासनाची आहे. आमचा दावा काय आहे की 20 एकर स्मारकासाठी राखीव होती, ठीक आहे. आता ती समिती जी आहे, जी गठित झाली होती डिव्हिजनल कमिशनरची समिती, त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे काहीच पुरावे नाही. तर डिव्हिजनल कमिशनरच्या समितीने खुलासा करावा की जेव्हा हे बांधकाम झालं तर जमीन तर दिली असेल ना. जमीन ना देता बांधकाम होते का? तर किती दिली होती शासनाने सांगावं ना आम्हाला. नाही पण का, अरे 20 एकराचा आकडा मला सांगा 20 एकराच्या आकड्याचा आम्ही नकाशा दिलेला आहे कॉर्पोरेशनचा. दिलेला आहे, डिस्क्रिप्शन आहे, दिलेला आहे काय. अरे मी काय म्हणतो, आमचा दावा खोटा असेल तर शासनाने म्हणावा ना की 20 एकर नाही आहे. अरे कुठे दावा ना. अरे की माझ्याजवळ डॉक्युमेंट आहे आणि 20 एकरचा उल्लेख कुठे सुद्धा नव्हता. हे तुम्ही मान्य करता? तुम्ही आता चला माझ्यासोबत 20 एकराचा उल्लेख दाखवतो मी तुम्हाला. अरे तुम्ही आता हे बघा, तुमचं विस्मरण झालेलं आहे. मी आता सांगितलं माझ्या या प्रसिद्धी पत्रात 3 विभाग आहेत ज्यांच्याकडे पुरावे आहेत. महानगरपालिकेच्या नकाशामध्ये आंबेडकर स्मारक 20 एकर आहे, मी दाखवतो, माझ्याकडे आहे घरी. हा, आत्ता तुम्ही खरा प्रश्न विचारला. हे असं नॉलेज पाहिजे. हा तर असं आहे की आम्ही मागणी करत आहोत की अमुक माणसांनी स्मारक तोडलं तर त्याचं पूर्ण हे करा. तर ते म्हणतात की पुरावे द्या. तुम्ही आता सांगितलं माझ्या घरी चोरी झाली, मलाच पुरावे मागतात पोलीस, असं नाही होत. पुरावे तुम्ही शोधा, शासनाने शोधावे. माझं चॅलेंज आहे त्यांना, आव्हान आहे त्यांना. शासनाने शोधावं, मी कोणाकडे ते सांगतो. राहिला प्रश्न याचा की 7/12 कोणाच्या नावाने. तर 7/12 जर तुम्ही इतिहास काढला तर अंबाझरी या क्षेत्रामध्ये 100 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने नागपूर महानगरपालिकाच्या महानगरपालिकेच्या आणि इतर कामासाठी त्यांनी ते दिलं. नागपूर महानगरपालिकेने ठराव पाठवला शासनाकडे की आमच्याकडे उद्यान नाही, आम्हाला उद्यानासाठी जागा पाहिजे. आणि त्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्याच्यामुळे मग पुन्हा नागपूर महानगरपालिकेने त्यांना श्रद्धांजली वाहून त्या ठिकाणी याचं स्मारक बांधण्यात येईल अशा प्रकारचा ठराव केला. हे दोन्ही ठराव आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र शासनाने फॉरेस्ट डिपार्टमेंट, महानगरपालिका, आंबेडकर स्मारक आणि उद्यान याची संयुक्त कामासाठी 100 एकर जमीन दिली. त्या 100 एकरचा रेकॉर्ड आपल्याकडे आहे, आमच्याकडे आहे. 20 एकर अहो, तुम्ही 20 एकर जे म्हणता हा तुकडा आहे त्याचा, 100 एकराचा तुकडा आहे ना तो. 44 त्याचा वेगळा 7/12 नाही झाला, कारण ते महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. म्हणून आम्ही जागा मागत नाही, जागा आम्ही मागत नाही, जागा सरकारचीच राहील शेवटपर्यंत. फक्त सरकारनेच स्मारकासाठीच वापरावी हे आमचं म्हणणं आहे. स्मारक होईल आताही म्हणतो. हो, 100 एकर काम. यांनी विचारलं ना 7/12, अहो 7/12 सर्वे कसे पडतात तुम्हाला माहिती. एक मिनिट 7/12 विचारला ना, ऐकून तर घ्या. 100 एकराचा 7/12 असेल तर त्याला अ म्हणतात, नंतर मग A1, नंतर मग A2, नंतर मग A3, त्याचे तुकडे 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 पडतात ना. तुम्ही म्हणताय वारंवार की जेव्हा वेळ येईल तेव्हा मी देईल. नाही वेळ नाही ना, आहेत ना माझ्याकडे. आता इथे नावं दिले ना, आता इथे नावं दिले मी. बर, माझ्याकडे आहेत कागद, येता का घरी माझ्या. तुम्हाला एक सांगू, मी जर ते कागद दिले
पुढची कारवाई काय होणार माहित आहे का? ते सर्व रेकॉर्ड गायब होऊन जातील महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयामधून. ओरिजिनल दावा आहे माझा, गायब होऊन जातील. केलेलं आहे मंत्रालयामध्ये शक्य बिलकुल काय बरोबर आहे. खूप ऑब्जेक्शन आहे, प्रचंड ऑब्जेक्शन आहे. तुम्ही असं बोलू नका प्लीज. मी सांगतो मी सांगतो तुम्हाला टाउन प्लॅनिंगनी जो अहवाल दिला तो चुकीचा आहे. हो, डिव्हिजनल कमिशनरचा अहवाल चुकीचा आहे. डिव्हिजनल कमिशनर त्या कमिटीत नाही, त्याचे चार अधिकारी आहेत फक्त, सहा अधिकारी. त्यांनी ती चौकशी केली आणि डिव्हिजनल कमिशनरला अहवाल सुपूर्द केला. तो अहवाल चुकीचा आहे. खोटा आहे असं म्हणत नाही, पण चुकीचा आहे असं म्हणतो. का? कारण त्यांनी सन 2000 पूर्वीचा सिटी मॅप बघितलाच नाही. माझा दावा आहे, पुन्हा एकदा जाहीररित्या सांगतो, डिव्हिजनल कमिशनरनी 2000च्या पूर्वीचा सन 2000 पूर्वीच्या नागपूरचा सिटी मॅप बघावा. आणि आंबेडकर उद्यान किती एकरामध्ये आहे, आंबेडकर स्मारक किती एकरामध्ये? हा नाही हो, सिटी मॅप नागपूर शहराचा डेव्हलपमेंटचा सिटी मॅप असतो की कोराडीला काय होणार. अरे हा नाही आहे सिटी मॅप, म्हणजे सर्व नागपूर झालं त्याच्यामध्ये, अगदी लक्ष्मीनगर पासून तर बेजनबाग पर्यंत. बघा की महाराष्ट्र शासनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. एखादी योजना जेव्हा जाहीर होते तेव्हा ती जेव्हा जाहीर होते तेव्हा लोकांच्या नॉलेजमध्ये येते. त्याच्या अगोदर कोण किती मिटिंगा झाल्या, कोण काय बोललं, कोणते कागद आले का हे पता चालत नाही. तोच प्रकार या ठिकाणी झाला. महानगरपालिकेमध्ये ठराव झाला आणि त्या ठरावाच्या अनुषंगानं काही लोक मुंबईला गेले. मंत्रालयामध्ये नागपूरचे काही सदस्य होते आणि त्यांनी मिळून ते आतमध्ये जे काही त्यांनी केली चर्चा वगैरे वगैरे बंद दाराच्या आड, त्याच्याप्रमाणे ते ठराव झाले. त्याच्यानंतर तो MTDC ला देण्यात आलं. त्याच्यानंतर मग MTDC ने ते केलं, ते सगळं माहीत आहे. आम्हाला केव्हा कळलं, जेव्हा चारी बाजूला पत्रे लावले आम्हाला वाटलं उद्यानाचं काम सुरू आहे, पण नंतर लक्षात आलं की ते स्मारक तोडण्याचं काम सुरू आहे, तेव्हा आंदोलन सुरू झालं. त्याच्यामुळे जेव्हा आम्हाला त्याचं ज्ञान झालं, जेव्हा आम्ही ते डोळ्याने पाहिलं, तेव्हापासून आंदोलन सुरू झालं. त्याच्या अगोदर आंदोलन करण्यासाठी आमच्याकडे कोणती माहिती नव्हती. आणि दुसरा माझा प्रश्न आहे की नागपूर सुधार फंडासाठी ज्या प्रकारे सरांनी सांगितलं की हेरिटेज एक आहे, कोणत्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही, पण नागपूर सुधार फंडास भरपूर बांधकाम करते आहे. फुटाळ्यासारख्या पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत, खोदकाम करण्यात आलेलं आहे. ते 5 रुपये तिकीट अवेलेबल होतं, आता आतमध्ये जाण्याची परवानगी नाहीये. लोखंडी कुंप लावून ठेवलेले इतक्या वर्षापासून आंबा तरी नागपूरकरांसाठी बंद आहे. तर माझे हे दोन्ही प्रश्न आहे की नागपूर सुधार फंडास ही शासकीय संस्था आहे म्हणून तिला मनमानीचं बांधकाम करता, कारण तो कॅचमेंट प्लेस आहे अंबाझरी तलावाचा, जिथं बांधकाम सिमेंट कॉन्क्रीट चौकडे तो कॅचमेंट प्लेस आहे असं पर्यावरण मानांचं हे आहे. तर तुम्हाला काय वाटतं? आणि गरुडा हा फक्त मुखवटा आहे, त्याच्या पाठीमागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? तुमचे दोन प्रश्न आहेत. एक, गरुडा फक्त मुखवटा आहे, त्याच्या मागे कोण आहे? त्याच्या मागे कोण आहे हे मला माहित नाही, पण लोकांना चांगलं माहित आहे. तुम्हालाही कदाचित माहिती असेल तर आपण कृपा करून आमच्या ज्ञानामध्ये वृद्धी करावी. मला त्यांच्या मागे कोण आहे हे माहित नाही, पण जो माणूस त्याच्या मागे आहे तो तेवढा एकटाक सक्षम आहे सगळ्या गोष्टी करायला. तो काहीही करू शकतो, तो काही करू शकतो आणि करत पण आहे, आणि त्याचाच परिणाम या व्हिडिओमध्ये झालेला आहे. आता तुम्ही NIT चा प्रश्न विचारला, NIT चा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत नाही, पण ती देखील शासकीय संस्था आहे. तुम्ही अनेक गोष्टी केल्या,
तर एनआयटी मध्ये काय काय घडत आहे हे सगळ्या लोकांना माहीत नाही आहे का? एनआयटीच्या जमिनी कोणी कोणी लाटल्या तुम्हाला माहित नाही का? एनआयटीचे जे सदस्य होते त्यांच्या त्या मंडळाचे, त्याच्यातल्या सदस्यांनीच जमिनी लाटल्या आणि आपल्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. त्यावेळेस लोकांनी विरोध नाही केला. एनआयटीने बरेच निर्णय घेतले त्यावेळेस विरोध नाही केला. एनआयटीने आपल्या मनमानी कारभार चालवला त्यावेळेस लोक विरोध करत नाही. तर आता हा प्रश्न आमच्या समोर आलेला आहे. मला जर माझा वैयक्तिक प्रश्न खासगीमध्ये विचाराल तर मी तुम्हाला आणखी खूप महत्वाची माहिती देईल. जरूर भेटा मला, मी सांगेल कोण होते इथले अध्यक्ष एनआयटीचे चेअरमन म्हणजे सभापती, आणि त्या सभापतीने कशा पद्धतीनं कामं केले, किती कामं केले, कोणकोणती कामं केले, त्यांच्या ऑफिसमध्ये काय घडत होतं हे सगळं आम्ही सांगू शकतो तुम्हाला, पण आम्ही या ठिकाणी काही सांगणार नाही. आणि अजून एक गोष्ट की हे जी जागा आहे आधी आपण जी जागा 60 वर्ष आधी हे धरण होत, ते धरण होत, ते धरणाच्या पाणी ओव्हरफ्लो होत, त्याच्यासाठी ते दुसऱ्या भागातून सोडलं जात होतं. हा रिकॉर्ड अजून तयार झालेला आहे. आणि अजून एक गोष्ट हे आहे की आपण हे जे आंबेडकर भवन आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये हा मुद्दा घेणार का? बरं, आता उत्तर याच की ते आंबेडकर उद्यानाचं ते जे ओव्हरफ्लो होता त्याची सगळी अवस्था तुम्हाला चांगली माहित आहे, कशामुळे होत आहे हेही माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. आंबेडकर स्मारकाचा जो प्रश्न आहे, आम्ही असं म्हटलं होतं की आंबेडकर स्मारकाचं पुनर्निर्माण हे 2-3 पद्धतीनं होऊ शकते. एक तर सरकार स्वतः करेल, सरकार स्वतः करेल. आता समजा दिल्लीचा राजघाट आहे, तर दिल्लीचा राजघाट हा सरकारनेच केलाय की खासगी माणसाने केलाय? सरकारने केलाय. किती मोठं लॉन आहे तिथे आणि समाधी किती आहे? परदेशातले पाहुणे येतात तर त्यांना 1/2 किलोमीटर पायी चालत नेऊन मग तिथे समाधीवरती फुलं व्हावे लागतात. चारी बाजूला ग्रीन आहे, तिथे एक साधा खांब सुद्धा होऊ शकत नाही. तेवढे स्ट्रिक्ट जर समजा निकष आहेत तर मग आमच्याकडे का असं की आम्ही तुम्हाला हे बांधून देतो, ते बांधून देतो, ते बांधून देतो? हे होणार नाही. हे स्मारक आहे त्या स्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने बांधण्यात येईल, त्याच्या चारी बाजूला ग्रीन राहील आणि ग्रीन लॉन तिथे ठेवण्यात येईल असा आमचा प्लॅन आहे. तर ते 2-3 पद्धतीने बांधण्यात येते. एक सरकार बांधेल, नाही तर मग सरकारने जर आम्हाला नियुक्त केलं आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी बांधकाम करू शकतो. आर्थिक मदत सरकारने करावी. बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे तुमचा प्रश्न. नाही, कॉन्ट्रॅक्टरला देतील. रस्ते रोड हे सगळं डेव्हलपमेंट सरकार जरी करत असेल पण करणारी देतील ना, कॉन्ट्रॅक्टर देतील ना. एजन्सीच करणार, परंतु ती एजन्सी गरुडा अम्युजमेंट पार्क असणार नाही याची मी खात्री तुम्हाला देतो. मोठे मोठे तुम्ही कशाला उत्तर सांगता, तुम्ही कशाला त्याला हे करता, माहिती देता, नका देऊ. एक मिनिट सर, कसं आहे आमचं ऑब्जेक्शन काय आहे की ते प्रायव्हेटायझेशन मध्ये जमीन विकण्यात आली, गव्हर्नमेंट ठेकेदाराकडूनच बांधून घेईल पण ओनरशिप गव्हर्नमेंटची राहील ना, एनएमसीची राहील ना. अरे लीज कशी, मला सांगा 100 रुपयामध्ये 1000 कोटीची लीज, त्याला लीज म्हणतात का? लँड ग्रॅबिंग म्हणतात त्याला. एक यांनी एक प्रश्न, यांनी एक टिप्पणी केली होती की त्या समितीच्या अहवालामध्ये नगर रचना पण सांगू शकून नाही राहिली, महानगरपालिका पण सांगू शकून नाही राहिली, अजून इतर विभागही सांगू शकून नाही राहिले की जागा किती आहे. याचाच अर्थ हा आहे की रेकॉर्ड गायब केलेला आहे हे सिद्ध होते यांच्या म्हणण्याने की रेकॉर्ड गायब केलाय. नाही दुसरं, नाही नाही करेक्ट करेक्ट, हा बरोबर बरोबर, ते उल्लंघन आहे, उल्लंघन आहे, दॅट इज व्हायोलेशन. तुम्हाला सांगतो तुम्ही जे म्हणता ना, दोघांनी म्हणतो थांबा यांच्या प्रश्नाचं उत्तर, यांच्या प्रश्नाचं उत्तर की बांधकाम ते कॉन्ट्रॅक्टरच करणार आहे. असं आहे, जेव्हा लीज देण्यात आली त्या लीज डॉक्युमेंट मध्ये एक कंडिशन आहे की हा कॉन्ट्रॅक्टर अशा हे काम करेल, याच्याशिवाय दुसरे काम करणार नाही. तोडण्याचा तिथे अजिबात उल्लेख नाही. कॉन्ट्रॅक्टच्या बाहेर जाऊन त्यांनी ते तोडलंय म्हणून ती लीज रद्द होईल. लीज रद्द होणार, व्हायोलेशन आहे, लीज रद्द होणार. जाऊ नाही जाऊ म्हणतो मी, चला जाऊ. आम्ही केव्हा जाऊ हे नाही सांगत. नाही सांगू शकत. काल मर्यादा, हे बघा
हे बघा, कोर्टात जाणे हा शेवटचा पर्याय असतो, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी की आम्ही जाऊ जर तशी वेळ आली तर. आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कोर्टात नाही जाणार का? आम्ही अगोदर शासनाकडून न्याय मागत आहोत, शासनाने न्याय दिला तर आमचं समाधान होईल, नाही दिला तर कोर्टात जाऊ. हो, म्हणून तर आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. तुमच्या माध्यमातून आम्हाला सरकारला हा इशारा द्यायचा आहे की आमची मीटिंग घ्या, लवकर लवकरात लवकर जी आर काढा आणि बांधकामाला सुरुवात करा. बांधकामाची सुरुवात जमिनीच्या मोजणीपासून होईल. तर हे काम जर त्यांनी नाही केलं तर आम्ही आमचं आंदोलन आणखी तीव्र करू. हो होय होय होय, काढा. अच्छा, दुसरं एक मला बोला, मला एक बोलायचं. बोला बोला बोला, घ्या. हा बोला, घ्या. मला एक बोलायचं होतं की शासनाकडे जर अंबाझरीचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्यात आलं आणि समाजामध्ये एक प्रकारे जर या संदर्भामध्ये जर जी विरोधाची लाट आली, संतापाची लाट आली आणि त्याच्यामुळे जर समाज एकत्रित होत होता, कारण ही जी कृती समिती आहे आपण सर्वांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे की या कृती समितीमधले जे चेहरे आहेत ते अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावाजलेली जी ज्यांनी आंदोलन केले आहे अनेक क्षेत्रामधली ही सगळी मंडळी एकत्र आली आणि एकत्रित येत असताना जरी काही निर्णय मधामध्ये झाले असतील पण मुख्यमंत्र्यांसोबत, उपमुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीचा आपण ऑडिओ क्लिप या ठिकाणी एका व्यक्तीने आमच्या धम्म बांधवाने मांडला, मान्य. पण माझं म्हणणं असं आहे की पूर्ण ऑडिओ क्लिप आपण मांडायला पाहिजे होती. त्याच्यामध्ये मोर्चाचा उल्लेख सुद्धा झाला आहे, आपण ऐकलेली आहे ती. तर ती पूर्ण ऑडिओ क्लिप आणि बघा, कुठल्याही भांडण्यासाठी आम्ही कुणाकडे जाणार? शासनाकडेच जाणार ना, आम्ही कुणाशी भांडणार? आणि उपमुख्यमंत्री हे आपल्या होम टाऊन त्यांचं नागपूर आहे आणि म्हणून जर आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना मागणी केलं तर हे चुकीचं आहे का? आणि 9 महिनेपर्यंत आंदोलन झाल्यानंतर 25 नंतर जरी गजबे साहेब त्या आंदोलनाशी त्यांचे व्यक्तिगत काही काम असल्यामुळे ते थोडे कमी आले, तेव्हा पूर्ण नेतृत्व माननीय डॉक्टर सरोज आगलावे यांनी सांभाळलं. त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे ते आंदोलन सांभाळलं आणि जे आम्ही आंदोलन मागे घेण्याचा जो निर्णय झाला दुसऱ्या मीटिंगमध्ये, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही जवळपास 10 जण त्या ठिकाणी होतो, त्यावेळेस सुद्धा हा जो निर्णय आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय हा सर्वानुमते झाला होता. कृपया अनेक जण या आधी जी पत्रकार परिषदेमध्ये जे बोलण्यात आलं ते चुकीचं आहे आणि मागणी करणं काही चुकीचं नाही, शासनाशी बोलणं हे सुद्धा चुकीचं नाही. आणि आंदोलन आम्ही का मागं घ्यावं? आंबेडकरी चळवळीमधलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे ते नागपूरमधलं की 9 महिनेपर्यंत महिलांनी चालवलं. त्याच्यामध्ये अनेक प्रचंड विद्वान सगळी मंडळी होती, सगळ्या क्षेत्रातली मंडळी होती आणि वारंवार आम्ही पत्र परिषदा घेतल्या, आपल्याला सांगितलं आणि उपमुख्यमंत्र्यांनी तिथे येऊन सुद्धा बोलले. तर म्हणून आपल्याला विनंती आहे की आम्ही शासनाकडे मागणी करणार, भांडणार, आंदोलन करणार. आंदोलन हा आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. 20 एकर जमिनीची का बरं दावा? म्हणजे दावा म्हणजे जर शासनाने, बघा, अनेक पत्रकारांनी प्रश्न या ठिकाणी विचारले की तुमच्याकडे पुरावे नाहीये, मान्य, पण सरकारकडून ते सुद्धा नाही. नाही नाही, तुम्ही माझी ऐकलं नाही, बिलकुल दिशाभूल नाही, बिलकुल दिशाभूल नाहीये, बिलकुल दिशाभूल नाही आहे. या सगळ्या पत्रकार महोदयांचे आम्ही खूप म्हणजे तुम्हा लोकांना एक धन्यवाद देऊ इच्छितो की आपण लोकांनी हे जे आंदोलन चालले या आंदोलनामध्ये आपण एक साक्षीदार राहिले आणि सातत्याने आपण सुद्धा प्रसिद्धी या आंदोलनाला दिलेली आहे. म्हणजे महिला जर इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन चालवतात, त्या ठिकाणी भाषण होत होते, सरकारने हे जाहीर केलं का? उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं का की 20 एकर जागा नाही आहे? कोणी नाही, बिलकुल नाही. त्यांनी म्हंटल की तुमच्या 20 नाही आहे बा, काही कमी असेल तुम्ही त्याचे पुरावे द्या, तुम्ही पूर्ण देऊ ना. आम्ही नाही, तुम्ही व्यक्तिगत आकसापायने, पत्रकार म्हणजे सत्य मांडणारे. मी सुद्धा पत्रकारिता क्षेत्रामधली आहे. पुरावे नाही, एक मिनिट
आपली जी मागणी आहे तुम्ही जे करत आहे किंवा याच्या आधी जी पत्र परिषद